शेतकरी बांधवांनो नमस्कार. आता बऱ्याच ठिकाणी सरी वरंबा तयार करून जे आहे ते टोकन पद्धतीने सोयाबीनची लागवड होत आहे. तर इथं शेतकरी महोदय आहेत अरुणजी गीते साहेब. तर गेल्या वर्षी त्यांनी उन्हाळी सोयाबीन करत असताना त्यांना महिलांच्या माध्यमातून सोयाबीन टोकन करण्यासाठी खूप खर्च आला होता. तर त्यांनी एक गावठी जुगाड जे आहे ते त्यांचं थोडंसं कौशल्य वापरून केलेलं आहे. ते कसं केलं आहे त्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करू. बऱ्याच ठिकाणी जे आहे ते आपण जे सरी वरंबे जे तयार करतो तर त्या वरंब्यावर जे आहे ते शीग लागतील, त्याच्यामुळं टोकन मशीन सिंगल माणसाला चलवताना अडचण येते. ही अडचण त्यांनी कशा पद्धतीने इथं सॉल्व्ह केली तर इथं पाहू शकता आपण. इथं जे आता इथे साहेब की तुम्ही हे जुगाड कसं केलं थोडंसं सांगा. हे काय केलं तुम्ही बांधवांनो. त्यांनी काय केलेलं इथं गीते साहेबांनी किंवा ह्या दांडीला जे आहे ते अशा पद्धतीने जी एक आडवी जी आहे ते लोखंडी काय म्हणता येईल त्याला आपल्याला अँगल जे आहे ते पाईप बसवला. आणि तो जो आहे तो माणूस इथं बैल चालवणारा इथं राहतो. आणि हे ह्या वरंब्यावर चलत असल्या कारणानं शीक जरी लागली असेल वरंब्याला तर वरंबा जो आहे तो साफ होतो. आणि त्याच्यानंतर मग मागं जे आहे ते अशा पद्धतीनं चार जे आहे ते यंत्र जे आहे ते त्यांनी इथं बसवलेले. ओके हां. तर गेल्या वर्षी तुम्हाला खर्च किती आला महिलांच्या माध्यमातून लागवड करी? 8000. एकरी 8000. आता हे किती खर्च केला असं वाटतं तुम्हाला? त्याला काहीच नाही, मशीनचा खर्च. बरोबर आहे. आणि एकदाच लागते ते पैसे मशीन घ्यायला, ते तयार करायला. जी सी ते तयार झाले की पुन्हा काहीच. आता तुम्ही हे आणत असताना ह्या ज्या दोन मशीन एका वरंब्यावर चलत आहेत तर ती जी आहे ते जुगाड आधी नव्हते, वेगवेगळ्या होत्या. बरोबर आहे. तर त्याला फक्त एक पट्टी जी आहे ते आतमध्ये दोन पट्टे लावल्या त्याच्यामध्ये. त्याला किती खर्च लागला तुम्हाला? त्या सगळे 6 ते 7000 रुपये ची पूर्ण ची सी पूर्ण पूर्ण पूर्ण. ह्या 22000 रुपयाच्या 4 मशीन म्हणजे जवळपास पूर्ण 30000 रुपये इथं खर्च लागला. पण हे कायम झालं. कायम झालं. बरोबर आहे. म्हणजे आधी जी काही महिलांच्या माध्यमातून खर्च होता तो जो आहे तो आपला इथं वाचलेला आहे समजा. पुढे जाऊन सोबतच. तर आता इथं पाहू शकता हे जे वरंबा आपल्याला दिसतोय तो हा सपाट नाहीये किंवा साफ झालेला नाही. आणि त्याच्यामुळं काय होत आहे की ज्यावेळेस आपण मशीन चालवतो तर मशीन काय होती एखाद्या दिवस अचानक इकडं येऊ शकते. आता तिथं उंच भाग आहे हा, मग ह्याच्यामुळं इकडं आतमध्ये येऊ शकते. त्याच्यामुळं दोन ओळीतलं अंतर जे आहे ते व्यवस्थित मेंटेन होत नाही. तर हे सरी ह्या जे काही वरंबे आहेत परत आपण पालथं आऊत टाकून जर चलविलं तर काय होतं, एकतर जास्त सरी जे आहे आपलं वर तयार झालेला वरंबा जो आहे तो मोडतो आणि हा डबल कुटाणा होतो. म्हणजे परत पालथं कुळव टाकायचं त्याच्यामध्ये वेळ आपला जातो भरपूर. तर हा वेळ जर वाचवायचा असेल तर हे जे जुगाड केलेलं आहे तुम्ही पाहू शकता इथं त्यांनी पुढं जे आहे ते तो पालता पाईप जो आहे तो तिथं टाकलेला पाईप त्याच्या माध्यमातून जे आहे ते हा वरंबा जो आहे तो पहिल्यांदा जो आहे तो व्यवस्थितरित्या काय व्हायला आहे की साफ व्हायला आहे. आणि तो व्यवस्थित साफ झाल्या कारणानं जे आहे ते पुढं ते मागून ज्या काही चालल्या मशीन आहेत तर त्या व्यवस्थित तिथं जे आहे ते टोकन करू शकत आहेत. ह्या अशा पद्धतीनं सुद्धा शेतकरी बांधवांनी जुगाड जे आहे ते करू शकता. अल्प खर्चाचं जुगाड आहे आणि मजुरीच्या माध्यमातून जर टोकन करायचं म्हणलं तर खर्च वाढतो आपला. पण हे जे आहे वरंबे थोडेसे सपाट पण होत आहेत. आणि दुसरा विषय ह्याच्यामध्ये महत्त्वाचा की टोकन पण जे आहे ते योग्य अंतरावर होत आहे. आता इथं जर तुम्ही मशीन पाहिलात तर कुठलीच मशीन ती मशीन इकडं आतमध्ये येत नाही किंवा ती इकडची मशीन पलीकडे जात नाही. ह्याच्यामुळं दोन ओळीतलं अंतर जे आहे ते एकदम व्यवस्थित मेंटेन होत आहे. दोन लाईनीतलं जे काही आपलं 18 इंच जे काही ठरलेलं आहे हे अंतर किती ठेवलंय तुम्ही दोन ओळीत? 16 इंच ठेवलंय. तर ह्यांनी जे काही ठेवलेलं अंतर आहे तर ते बरोबर तेच मेंटेन होत आहे. सोयाबीनच्या ज्या दोन काकऱ्या आहेत तर त्या एकमेकामध्ये येत नाही. अशा पद्धतीनं आपण सर्व शेतकरी जे आहे ते जुगाड जे आहे ते करू शकतो. तर हे अशा पद्धतीनं हा वरंबा व्यवस्थित सपाट होतोय आणि लगेच टोकन.